हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीसाठी मॅथ्सचा पेपर पाहतोय इतर विषयांचे पेपर बहुतेक सगळ्यांचे संपत आले असतील तर मॅथ्सचा पेपर आज आपण पाहतोय बघूया तर हा पेपर तुमचा असणार आहे पन्नास मार्क्स मार्कांसाठी फर्स्ट टर्मचा सहामाहीचा पेपर आहे हा तर सुरू करूया मग ह्यातले प्रश्न मी कसे सोडवायचे सो सोप्या पद्धतीनं मी ते शिकवते तर हा इयत्ता आठवीसाठी प्रश्न प्रश्नपत्रिका ही आहे सब्जेक्ट सब्जेक्ट आहे मॅथ्स आणि पन्नास मार्कांचा पेपर आहे तर व्हिडिओला सुरू करण्याअगोदर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या श्री स्वाध्याय क्लासेस या आपल्या चॅनलवर असे अशा प्रकारचे प्रश्नपत्रिका आम्ही टाकत असतो तयारी करून घेतो तुमची त्यामुळं व्हिडिओला लाईक करा आवडला तर आपल्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा चला तर मग सुरू करूया व्हिडिओला फर्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन फर्स्ट ए चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह हा पाच मार्कांसाठी प्रश्न आहे तर फर्स्ट आहे एटी सेवन अपॉन हंड्रेड इज इक्वल टू डॅश डॅश पर्सेंट एटी सेवन अपॉन हंड्रेड मग ऑप्शन आहेत ए बी सी डी फस्ट आहे एटी सेवन फिफ्टीन ट्वेंटी ट्वेंटी फोर तर आपला करेक्ट ऑप्शन आहे एटी सेवन पर्सेंट कोणत्याही संख्येच्या खाली डिनॉमिनेटरमध्ये जर हंड्रेड असेल तर त्यावरची संख्या म्हणजे पर्सेंटेजच असते सेकंड आहे डायगोनल्स ऑफ अ डॅश डॅश आर कॉन्ग्रोअंट कोणाचे डायगोनल्स म्हणजे कर्ण कर्ण कोणाचे कॉन्ग्रोअंट असतात समान एकरूप असतात तर रेक्टँगल ते म्हणून त्यांनी ऑप्शन दिलेत रॉम्बस रेक्टँगल ट्रॅपॅझियम ट्रेक्टेंग, काइट तर आपला करेक्ट ऑप्शन आहे रेक्टँगल पेट्रोल फिल्ड इन द टँक ऑफ व्हेहीकल अँड इट्स कॉस्ट इज एक्झाम्पल ऑफ व्हेरिएशन डॅश डॅश व्हेरिएशन हे कुठल्या प्रकारचं व्हेरिएशन आहे जर व्हेहीकलमध्ये जितके लिटर आपण घालू तितकी कॉस्ट वाढणार जितके लिटर कमी असतील तितकी कॉस्ट कमी असेल त्यामुळं हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे जे ज्या वेळेला कॉस्ट एखाद्या गोष्टीची कॉस्ट वाढते वस्तू कमी होतात किंवा वस्तू वाढतात कॉस्ट कमी होते अशा वेळेला ते इनवर्स व्हेरिएशन असतं आता हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे द पपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ व्हर्टिक्स ऑफ अ ट्रँगल ऑफ ऑन द साईड अपोजिट टू इट्स टू इट इज कॉल्ड अॅल्टिट्यूड ट्रँगलच्या बरोबर मध्यातून समोरच्या बाजूवर अपोजिट साईडवर टाकलेल्या त्या लंबरेषेला रेषेला परपेंडिक्युलर म्हणजे लंबरेषा त्या लंबरेषा खंडाला अल्टिट्यूड म्हणतात एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज टू स्क्वेअर रूट्स प्रत्येक पॉझिटिव्ह नंबरला दोन स्क्वेअर रूट्स असतात अशा रीतीनं फर्स्ट क्वेश्चनमधला ए कम्प्लीट झाला आता बी बघूया टेल विच इज ट्रू ऑर विच इज फॉल्स There are infinite rational numbers between any two rational numbers. True. Each pair of interior angles formed by two parallel lines and their transversal is of complementary angles. 9. It is false because they are uh, each pair of interior angles formed by two parallel lines and their transversal is of supplementary angles. Square root of 0 is 0. This is true. झिरोचा स्क्वेअर रूट झिरोच येणार द ऑर्थो सेंटर ऑफ अँड ऑप्ट्यूज अँगल द ट्रॅंगल इज इन द इंटेरियर एक्सटिरियर ऑफ अ ट्रायंगल बाहेरच्या भागात असतो का ऑप्ट्युज अँगलच्या तर नाही तर इंटेरियरमध्ये नसतो तर तो बाहेरच्या भागात येतो एक्स्टिरियर हे आहे म्हणून धीस सेंटेन्स इज फॉल्स देन क्वेश्चन सी फाइंड माय पेअर कॉलम ए आणि कॉलन बी असे दिलेत इथं तुम्हाला A3 B3 दिले। e A3 B3, B, ए क्यूब प्लस बी क्यूब दिले त्याचा आन्सर येणार आहे ईवाला ए क्यूब प्लस बी क्यूब ए प्लस बी ए इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हे त्याचा आन्सर येणार देन ए प्लस बी प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर तिघांचाही अगोदर स्क्वेअर घ्यायचा प्लस टू ए बी प्लस टू बी सी प्लस टू ए सी इथं प्रिंटिंग मि मिस्टेक झाली होती ते मी खाली टू लिहिलेलं आहे टू ए बी प्लस टू बी सी प्लस टू ए सी अशा पद्धतीने हे सेकंड थर्डवालं एक्स प्लस ए एक्स प्लस बी ह्याचा अॅन्सर येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस ए बी एक्स प्लस ए बी देन एक्स ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ही सूत्रं पाठच करून ठेवा परीक्षेत ह्याचा तुम्हाला छा उपयोग होईल सोडवावी लागतात अशा पद्धतीची गणितं येतात ती तुम्हाला ह्या सूत्राच्या आधारानं सहाय्यानं सोडवायची असतात ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ह्याचा आन्सर आहे ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एकदा प्लस ए प्लस बी ए मायनस बी इतकंच चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सोडवायला घेऊया सॉल्व द फॉलोईंग एनी सिक्स कोणतेही सहा सोडवायचे हा क्वेश्चन आहे बारा मार्क्स मार्कांसाठी ड्रॉ अ स्क्वेअर ऑफ कन्व्हिनियंट लेंथ ऑफ साईड नेम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ इट्स डायगोनल ॲज ई युझिंग द ॲपरेटर्स इन कंपास मेजर द फॉलोईंग लेन्स आणि लेन्स ऑफ इ ॲायगोनल ह्याचं बॉक्समध्ये लिहायचं तो तुम्ही वहीत करा कुठलाही कुठल्याही कन्व्हिनियंट तुम्हाला जी योग्य वाटेल अशा लेंथचा स्क्वेअर काढा त्याचे डायगोनल्स काढा आणि त्यांच्या इंटरसेक्शन इंटरसेक्टिंग पॉईंटला ई नाव द्या आणि त्याचे डायगोनल्स मोजून प्रत्येक डायनो डायगोन दोघांचं माप मोजून इथं लिहा दोघंही कॉन्ग्रुवंट असतील समान लांबीचे असतील ते थे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करा कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी आता हा सेकंड क्वेश्चन आहे त्यातला डिस्काउंट इज इक्वल टू डॅश डॅश मायनस सेलिंग प्राईस डिस्काउंट इज इक्वल टू मार्क ड प्राईस इथं ह्या बॉक्समध्ये लिहायचं तुम्ही लिहिताना मात्र तुमच्या शीटमध्ये उत्तराची खूण करायची आणि पूर्ण लिहायचं डिस्काउंट इज इक्वल टू मार्कड प्राईज मायनस सेलिंग प्राईस हे असं कम्प्लीट लिहायचं आणि मार्कडं प्राईसला माफ करायचं देन त्यांनी ट्वेंटी एट थाउजंड हे दिलेलं आहे मार्कडं प्राईस त्यांनी दिली आहे ट्वेंटी एट थाउजंड टू हंड्रेड अँड ए ट्वेंटी एट हंड्रेड मायनस डॅश डॅश सेलिंग प्राईस आपल्याला विचारली आहे त्याच्या खालचं त्यांनी क करून दिलेलं आहे थ्री हंड्रेड रुपीज दिलेलं आहे क्वेशन पेपरमध्ये मग ट्वेंटी एटमधून थ्री मायनस करायचा ट्वेंटी फाय हंड्रेड टू थाउजंड अँड फाय हंड्रेड असं ते आन्सर येणार थ्री हंड्रेड रुपीज डिस्काउंट मिळाला <coughs> तर जे आपण आन्सर त्यामध्ये ब लिहितो त्याला आपण बॉक्स करायचं अशा पद्धतीनं बॉक्स करून आन्सर लिहायचं इथं त्यांनी ह्या बॉक्समध्ये दिले इथं माकडं प्राईस लिहायचं मायनस सेलिंग प्राईस टू हंड्रेड टू थाउजंड अँड एट हंड्रेड मायनस बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आपण ट्वेंटी फाय हंड्रेड लिहिलं ले, मायनस थ्री हंड्रेड मग हे ट्वेंटी फाय कुठून काढलं तर ट्वेंटी एट मायनस थ्री हंड्रेड केलं आपल्याला ट्वेंटी फाय मिळालं ट्वेंटी फाय हंड्रेड मॅन देन नेक्स्ट बघूया इफ अ व्हरायटीज इनव्हर्स अली इफ अ व्हेरीज इनव्हर्स अली ॲज बी देन कम्प्लीट द फॉलोइंग टेबल ए बी ए इंटू बी तसं आहे सिक्स ट्वेंटी सिक्स ट्वेंटी इंटू सिक्स वन ट्वेंटी तर हे वन ट्वेंटी व्हायला इथं किती घालावं कोणता नंबर टाकावा लागेल ट्वेल्व 12, टेन जार वन ट्वेंटी फिफ्टीन एट झार वन ट्वेंटी म्हणून एट घातला आणि ट्वेल् वन ट्वें वन ट्वेंटी हे आन्सर यायला फोरचा फोरबरोबर कोणाचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल हे शोधून काढण्यासाठी ह्यानं ह्याला डिवाईड करायला पाहिजे फोर थ्री झार ट्वेल्व पुढचा झिरो आहे तसा द्यायचा सोप्या पद्धतीनं फोर थ्री झार ट्वेल म्हणून थर्टी इंटू फोर वन ट्वेंटी प्रत्येकाचं आन्सर हे वन ट्वेंटी वन ट्वेंटी आलेलं आहे आता पुढचा क्वेश्चन आहे फॅक्टराईज एम स्क्वेअर मायनस ट्वेंटी एम प्लस हंड्रेड आता हे आपण सोडवूया आपण उत्तरपत्रिकेमध्ये क्वेश्चन नंबर टाकायचा असा क्वेश्चन नंबर टू फोर असा क्वेश्चन नंबर टाकून घ्यायचा फॅक्टराईज म्हटलं एम स्क्वेअर मायनस ट्वेंटी एम इंटू प्लस हंड्रेड तर हे फॅक्टरायझेशन करताना असं करून घ्यायचं आणि आता ह्याची अशी फोड करायची असं ह्याचं फॅक्टरायझेशन करायचं की ह्या दोघांचं दोघांचं ॲडिशन ट्वेंटी फाय आलं पाहिजे मग मी करेन विसापाचा शंभर विसापाचा शंभर वीस प्लस ट्वेंटी प्लस फाय ट्वेंटी फाय पण इथं तर मायनस आहे मग हे वीस आणि पाच दोघंही प्लस आहेत म्हणजे पॉझिटिव्ह आहेत त्यामुळं इथं मायनस कसं होणार त्यामुळं दोघंही मायनस असेल तर साईन तेच अंकांची फक्त बेरीज म्हणून दोघांनाही मायनस द्यायची आणि ह्या दोघांचं मायनस दोघांनाही मायनस दिल्यामुळं साईन तेच राहणार फक्त अंकांची बेरीज होणार चला मग पुढं सुरू करूया एम स्क्वेअर मायनस ट्वेंटी एम मायनस फाय एम प्लस हंड्रेड आता ह्या दोघांचं फॅक्टरायझेशन करायचं आहे आणि ह्या दोघांचं करायचं आता ह्या दोघांमध्ये कोण कॉमन वाटतं आपल्याला एम mm. एम इथं ट्वेंटी आहे इथं कोणीच नाही आहे त्यामुळं एम बाहेर घेतला ब्रॅकेट टाकायचा कंसामध्ये एम हे एम 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 स्क्वेअर झालं आता इथं जे साईन आहे तेच इथं द्यायचं ट्वेंटीला कुणी जोडीदार इकडं नाही त्यामुळे ट्वेंटी आहे तसा घेतला एम मात्र आहे त्यामुळे आता एम घ्यायची काही गरज नाही हे साईन आहे तसं दिलं इकडं एम आहे पण इकडं एम नाही इथं अंक आहे पाच इथं शंभर पाचनं शंभरला भाग जाऊ शकतो त्यामुळं पाच बाहेर घेतला एम मायनस ट्वेंटी हे घेताना विसा पाच शंभर हे घेताना एवढं लक्षात घ्यायचं की ह्या कंसाप्रमाणे हा कंस असणार जसा पहिला कंस असेल सेम तसा दुसरा असेल मग आता इथं सेम दिसत नाही इथं प्लस आहे वरती त्यामुळं हे प्लस का झालं तर इथं मायनस साईन असल्यामुळं कंसातली चिन्ह बदलतात म्हणून हे मायनस आहे तसं राहणार आणि ह्याचं चिन्ह मात्र बदलणार ह्याचं प्लस आहे ते मायनस होणार म्हणून ह्याचं चिन्ह एम मायनस ट्वेंटीच राहणार हे उलटं झालं सॉरी समजून घ्या हे प्लस आहे ते मायनस हे इथं मायनस असल्यामुळं हे आपण चेंज केलं आणि चेंज केलेलं इथं लिहायचं हा कंस आणि हा कंस सेम व्हायला पाहिजे अगोदर लिहिताना ब्रॅकेटमधले लिहून घ्यायचे आणि नंतर ब्रॅकेटच्या बाहेरचे दोघं म्हणजे हे फॅक्टरायझेशन आपलं कंप्लीट झालं एम मायनस फायव आणि हे एम मायनस ट्वेंटी असं हे फॅक्टरायझेशन त्याचं झालं आता देन नेक्स्ट क्वेश्चन आहे फील प्रॉपर टर्म इन द फॉलोईंग बॉक्स त्यांनी बॉक्स करून दिले थ्री एक्स प्लस फोर वाय स्क्वेअर इज इक्वल टू आपल्या त्या सूत्राप्रमाणे करायचं आहे थ्री एक्स प्लस फोर वाय स्क्वेअर मी इथं सूत्र सूत्रामध्ये घालून व्यवस्थित समजावून देऊन मग त्या बॉक्समध्ये कसं घालायचं समजावून देते थ्री एक्स प्लस फोर वाय स्क्वेअर इज इक्वल टू आता इथं कुठल्या सूत्राचा वापर करायचा आहे ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर आता इथं ए म्हणजे थ्री एक्स मानूया बी म्हणजे फोर वाय मानूया ए स्क्वेअर म्हटलं की थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू ए म्हणजे थ्री एक्स इंटू बी म्हणजे फोर वाय प्लस फोर वाय स्क्वेअर आता हे प्लस आहे हे प्लस, हे प्लस हे इंटु इंटु आहे हे मधले मात्र इंटू इंटू आहेत त्यांना आपण अंडरलाईन करून ठेवायची कारण चुकून आपल्या नजर चुकीनं ह्याच्याशी इंटू वगैरे व्हायला नको म्हणून अगोदरच यांना अंडरलाईन करून घ्यायचा बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह द्यायचं हे असं का तर जेणेकरून आपली उत्तरपत्रिका आकर्षित आकर्षक दिसली पाहिजे पेपर चेक करणाऱ्याला ते सहज समजावं अशा पद्धतीनं करायचं मग आता इथं इंटू इंटू आहे मल्टिप्लिकेशन आहे दोघां तिन्ही तिघांमध्ये ती पण तर काय करायचं अगोदर अंकांचा गुणाकार करून घ्यायचा चारही त्रिकूण बारा बारा दोन्ही चोवीस अंकांचा गुणाकार केला मग तुम्ही असा हे करा बे त्रिक सहा साईन चौक चोवीस चार चारही त्रिकूण बारा बारा दोन्ही चोवीस असं केलं तरी चालेल तीन दोन्ही सहा साईन चौक चोवीस असं केलं तरी चालेल अगोदर अंकांचा गुणाकार पुन्हा अक्षरांचा गुणाकार म्हणजे काय तर अक्षर मल्टिप्लिकेशन साईन न टाकता टाकणे म्हणजेच हा अंकांचा गुणाकार तर एक्स वाय ज्या फॉर्ममध्ये ते आले त्या फॉर्ममध्ये लिहायचे एक्स अगोदर आहे वाय नंतर आहे म्हणून एक्स वाय ट्वेंटी फोर एक्स वाय झालं प्लस साईन आहे तसं आणि फोरचा स्क्वेअर करून घ्यायचा फोर फोर जर सिक्स्टीन चारचा वर्ग सोळा वाय स्क्वेअर आहे तसा इथं तीनचा वर्ग नऊ होणार नऊ एक्स स्क्वेअर नाईन एक्स स्क्वेअर प्लस ट्वेंटी फोर एक्स वाय प्लस सिक्स्टीन वाय स्क्वेअर हे झालं आपलं आन्सर समजलं का ह्याचा थ्री एक्स स्क्वेअर आहे हे म्हणून थ्रीचा स्क्वेअर नाईन एक्स स्क्वेअर आहे तसा ठेवायचा ह्या तिघांचा गुणाकार करून आपण इथं एकत्रितपणे मांडला आणि चारचा वर्ग वाय स्क्वेअर आहे तसं हे आपलं आन्सर कम्प्लीट झालं तर त्यांनी जे जे बॉक्स रिकामे दिलेत त्या त्या बॉक्समध्ये आपण हे फिलअप करायचे दोनच बॉक्स दिलेत म्हणजे डायरेक्ट आन्सर आहे मग ह्याला बॉक्स करायचा आपण हे कंप्लीट सोडवायचं ट्वेंटी फोर एक्स वाय आहे त्यांच्यामध्ये आणि हा एक बॉक्स त्यांनी दिला आहे ह्याला बॉक्स करायचं म्हणजे उत्तर आपलं प्रॉपर झालं देन सेकंड आहे सेवन पी प्लस टू क्यू आणि सेवन पी मायनस टू क्यू एकदा प्लस एकदा मायनस असं असेल त्यावेळेला सेवन पी स्क्वेअर मायनस एकदा प्लस एकदा प्लस असं असेल तर सेवन पी स्क्वेअर मायनस टू टू क्यू स्क्वेअर आपल्या सूत्र कसं आहे तर त्या सूत्राप्रमाणं हे ह्या किमती व्हॅल्यू त्यामध्ये घालायचं ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर त्या पद्धतीनं हे दिलेली व्हॅल्यू अगोदर लिहून घ्यायची सेवन पी प्लस टू क्यू सेवन पी मायनस टू क्यू अगोदर लिहून घ्यायचं चा। त्याच्यानंतर सेवन पी स्क्वेअर मायनस टू क्यू स्क्वेअर आता ह्याचा आन्सर बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह द्यायचं सेवनचा वर्ग स्क्वेअर काय येणार सेवनचा स्क्वेअर काय फोर्टी नाईन साथी साथी एकोणपन्नास म्हणून फोर्टी नाईन पी स्क्वेअर मायनस टूचा फोर येणार आणि क्यू स्क्वेअर आहे तसं हे आन्सर आपलं कम्प्लीट झालं त्यांनी इथं दोन बॉक्स दिलेत मध्ये मायनस मायनसचाही नाही मग मा फोर्टी नाईन पी स्क्वेअरला ब्रॉ बॉक्स करा आणि फोर क्यू स्क्वेअरला बॉक्स करा अशा पद्धतीनं आपला हा आ, हे पेज कम्प्लीट झालं नेक्स्ट पेजला येतो आहे आपण ऑब्झर्व द फिगर अँड टील फिल द बॉक्सेस ह्या फिगरचं ऑब्झर्वेशन करायचं आणि आपण अल्टरनेट अँगल्स अल्टरनेट म्हणजे विरुद्ध कोण अँगल एफ अँगल एफच्या विरुद्ध कोण 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 असेल अँगल डी अँगल एफचा विरुद्ध कोण अँगल डी आणि अँगल सीचा विरुद्ध कोण येणार ई त्यामुळं इथं बॉक्समध्ये मी ई लिहिले इंटेरियर अँगल्स अँगल एंगल ई अँगल डी इंटेरियर म्हणजे आतल्या बाजूला एकाच भा भागात असणारे ते इंटेरियर अँगल एंगल, इंटेरियर अँगल्स ई अँगल ई अँगल डी आणि अँगल एफ अँगल सी अशा पद्धतीनं हा क्वेश्चन कम्प्लीट झाला कम्प्लीट द फॉलोईंग टेबल तर नंबर पावर ऑफ रूट दुसऱ्या टे दुसऱ्या नंबर पावर ऑफ रूट आणि रूट ऑफ पावर रूट्स ऑफ पावर असं तीन भागामध्ये आपण ह्याचं मिनिंग लिहायचं आहे थर्टी सेवन रेज टू फाय अपॉन फोर वाचताना कसं वाचायचं थर्टी सेवन रेज टू फाय अपॉन फोर मग हे पावर सांगताना काय सांगायचं पावर ऑफ रूट फिफ्थ पावर ऑफ फोर्थ रूट ऑफ थर्टी सेवन आणि ह्याचं रूट काय येणार फोर्थ रूट ऑफ फिफ्थ पावर ऑफ थर्टी सेवन इथं लिहून ठेवलेलं आहे फोर्थ रूट ऑफ फिफ्थ पावर ऑफ थर्टी सेवन पावर म्हणताना अगोदर वरचं घ्यायचं फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पावर ऑफ फिफ्थ पावर ऑफ फोर्थ रूट ऑफ थर्टी सेवन आणि रूट घेताना फोर्थ रूट ऑफ फिफ्थ पा ह्याला पावर म्हणायचं ह्याला रूट म्हणायचा एवढाच बदल तसंच ह्याचं कसं करता येईल फिफ्टी नाईन रेज टू सिक्स अपॉन सेवन सिक्स्थ पावर ऑफ सेवन्थ रूट ऑफ फिफ्टी नाईन इथं लिहिताना लिहायचं पावर लिहिताना सिक्स्थ पावर ऑफ सेवन्थ रूट ऑफ फिफ्टी नाईन आणि सेवंथ पावर ऑफ सिक्स्थ रूट ऑफ सेवन्थ पावर सिक्स सेवन्थ रूट ऑफ सिक्स्थ पावर ऑफ फिफ्टी नाईन Three, solve the Any four, हे या पद्धतीनं क्वेश्चन थ्री सॉल्व द फॉलोईंग एनी फोर कोणतेही चार सोडवायचे हा प्रश्न पण बारा मार्कांसाठी आहे शो रूट फाय अँड निगेटिव्ह रूट फाय ऑन द नंबर लाईन ते तुम्ही करा फाइंड द क्यूब रूट ऑफ टू हंड्रेड टू थाउजंड सेवन हंड्रेड अँड फोर्टी फोर त्याचा क्यूब काढायचा आहे तर तो क्यूब कसा काढायचा समजावून देते सोप्या पद्धतीनं मला ह्या पद्धतीनं बरं वाटतं अगदी इझिली तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीनं मी हे मुद्दाम सांगते असं करा सेवन थाउजंड टू थाउजंड सेवन हंड्रेड अँड फोर्टी फोर ही संख्या आहे दिलेली त्यांची त्याचा क्यूब रूट काढायचा आहे आपल्याला त्याच्या एकक स्थानी चार आहे म्हणजे आपण दोन भाग अगोदर दोन भाग घालवूया दोन गुणिले बे इके बे बे त्रिक सहा एक उरला बे साती चौदा आणि बे दोन्ही चार अशा पद्धतीनं हे कंप्लीट केलं आता दोन आता परत एककसानी दोन आहे त्यामुळे ह्याला आपण दोननं परत भागू शकतो आहे दोन दोन गुणिले दोन गुणिले बे सखं बारा एक उरला एक आणि सात सतरा होतं आहे बे आठी सोळा एक उरला आणि बे सख बारा परत दोन गुणिले दोन गुणिले एकक स्थानी सहा म्हणजे आणखी दोननं जाणार दोन गुणिले बेतरीक सहा बेचोक आठ बेत्रिक सहा या पद्धतीनं हे थ्री फोर्टी थ्री आलं आता मात्र एकक स्थानी तीन आहे त्यामुळं दोननं भाग जाणार नाही हे ह्या तीन संख्या आहेत अशाला याच्या दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले इंटू करायचं ह्याचा विचार करायचा ह्याला तीननं भाग जाईल का चार न जाईल का नाही पाचनं जाईल का पाचनं अजिबात जाणार नाही एकक स्थानी पाच आणि शून्य असेल तरच पाचनं जातो तीननं केव्हा जातो ह्या तिघांची बेरीज जर तीनच्या पाड्यात येत असेल तर तीननं जातो चार म्हणजे शेवटच्या दोन संख्यांना चार चार जर चारनं जात असेल तर चारनं जाणार पाचची कसोटी ती आहे त्यामुळे पाचनं नाही सहा न नाही दोननं आणि तीननं जात असेल तर सहा न जाणार म्हणजे सहाही संपला मग आता विचार करायचा सातचा सात चौक अठ्ठावीस उरले सहा सात सातनव्वे त्रेसष्ट <coughs> सात नव्वे त्रेसष्ट म्हणून हे फोर्टी नाईन झालं परत हे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले सात गुणिले पुन्हा एकदा सात वाढवायचा साती साती एकोणपन्नास म्हणून हे हे दोन तीन वेळा आलेत क्यूब रूट आहे तो आणि हे सात तीन वेळा आलेत ह्या तिघांबद्दल एकदाच घ्यायचा ह्या तिघांबद्दल एकदाच घ्यायचा सात दोन्ही चौदा देअर फोर लिहिताना उत्तर आपण शेवटी असेल आता देअर फोर क्यूब रूट ऑफ टू थाउजंड सेवन हंड्रेड अँड फोर्टी फोर इज इक्वल टू फोर्टीन हे आन्सर लिहायचं म्हणजे परफेक्ट मार्क तुम्हाला मिळून जातील चला तर मग या पुढचा प्रश्न बघूया ड्रॉ एनी अक्यूट अँगल द ट्रॅंगल अँड ड्रॉ इट्स टू अल्टिट्यूड अल्टिट्यूड्स तुम्हाला काढता येतील तो सोपा भाग आहे तुम्ही काढा अल्टिट्यूड म्हणजे एक कुठलाही ट्रँगल काढून घ्या आणि त्याच्या समोरच्या बाजूवर लंब टाकायचं आणि त्याला मार्क करायचं काटकोनाचं साईन द्या म्हणजे तो अल्टिट्यूड होईल फॅक्टराईज एम प्लस एम क्यू प्लस ए टेन हा क्वेश्चन आहे फॅक्टराईज या क्वेश्चनचा आन्सर मी आत्ता सांगते फॅक्टराईज एम क्यूब प्लस ए टेन क्यूब तर ह्या क्वेश्चनचा आन्सर आपण असं करायचं फॅक्टराईज क्वेश्चन थ्री फोर आहे तसा लिहून घ्यायचा फॅक्टरराईज म्हणायचं एम क्यूब प्लस ए टेन तर हे कुठल्या सूत्रांना आपण करू शकतो ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी इन टू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर ह्या सूत्रानुसार आपण आत्ता हे करायचं आहे ए क्यूब ए म्हणजे एम घेऊया बी म्हणजे एट एन वापरूया त्यामुळं आता घेताना एम प्लस एट एन त्या पुढं लिहायचं सूत्रात आपण फक्त व्हॅल्यू घालायचे आत्ता ए स्क्वेअर म्हणजे एम स्क्वेअर मायनस ए बी ए म्हणजे एम इन्टू बी म्हणजे ए एन हे ए बी दोघंही आहेत दोघांच्यामध्ये साईन इंटू साईन असतं प्लस एट एन स्क्वेअर बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह घ्यायचं एम प्लस एट एट एन आहे तसा इंटू ब्रॅकेट एम स्क्वेअर मायनस कर आठ आणि इकडं जी संख्या असेल त्यांचा अगोदर अंकांचा गुणाकार करून घ्यायचा आठ एके आठ एम एन प्लस एट एन स्क्वेअर आहे आठ त्यामुळे आठचा वर्ग अठ्ठे अठ्ठे चौसष्ट एन स्क्वेअर झालं हे आपलं आन्सर देन त्याच्या पुढचा प्रश्न बघूया आपण फील ॲप्रोप्रिएट टर्म्स इन द प्रॉपर बॉक्स त्यांनी उत्तर सोडवून दिलेलं आहे मी फक्त अंक प्रश्न सांगते पी प्लस थ्री एक्स प्लस फोर एन स्क्वेअर तर या पद्धतीनं मी हे सोडवलं आहे पी प्लस थ्री एक्स प्लस फोर एन स्क्वेअर इज इक्वल टू हे ए प्लस बी प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस टू बी सी प्लस टू ए सी हे सूत्र वापरून करायचं आहे पी स्क्वेअर आता इथं ए म्हणजे पी बी म्हणजे थ्री एक्स सी म्हणजे फोर एन पी स्क्वेअर प्लस थ्री एन स्क्वेअर प्लस फोर एन स्क्वेअर प्लस टू पी म्हणजे ए ए म्हणजे पी पी इंटू थ्री एक्स प्लस टू इंटू थ्री एक्स इंटू फोर एन प्लस टू इंटू पी इंटू फोर एन एच्या ठिकाणी हे वापरलं बीच्या ठिकाणी हे वापरलं आहे सीच्या ठिकाणी हे वापरलं आहे त्या पद्धतीनं हा गुणाकार केलेला आहे आणि त्यांनी त्या ज्या ज्या संख्यांना बॉक्स दिला त्या त्या संख्यांना बॉक्स करत गेलो आहे आपण आता हे शेवटी आन्सर काढताना पी स्क्वेअर आहे तसा थ्री स्क्वेअर थ्रीचा स्क्वेअर काय नाईन म्हणून नाईन एक्स स्क्वेअर प्लस चारचा वर्ग सोळा सिक्स्टीन एन स्क्वेअर प्लस आता ह्यांचा तिघांचा गुणाकार आहे तीन दोन्ही सहा पी एक्स ज्या फॉर्ममध्ये ते असतील तसं लिहायचं सिक्स पी एक्स प्लस ह्या तिघांचा गुणाकार चारित्रिकूम बारा बारा दोन्ही चोवीस असं करा किंवा बे तरीक सहा साईन चौक चोवीस असंही चालेल चोवीस एक्स एन एक्स अगोदर ला, इंटु इंटु आहे एन चार नंतर आहे ह्यांचा गुणाकार आणि लास्टला टू इंटू पी इंटू फोर एन आहे अंकांचा गुणाकार चारि चार दोन्ही आठ पी एन आहे असं अशा पद्धतीनं हा क्वेश्चन कम्प्लीट झाला आता क्वेश्चन फोर बघूया लास्ट क्वेश्चन आहे या पेपरचा सॉल्व द फॉलोईंग मोठे क्वेश्चन आहेत एनी थ्री बारा मार्कांसाठी हा प्रश्न आहे प्रत्येक गणिताला चार मार्क मिळणार आहेत कन्स्ट्रक्ट द फॉलोईंग कॉर्डर लॅटर ऑफ गिवन मेजर्स इन ट्रायंगल वाय एक्स वाय डब्ल्यू एक्स वाय झेड ह्या दिलेल्या मेजर्सप्रमाणे तुम्ही काढून घ्यायचा ते कन्स्ट्रक्शन तुम्हाला येत असेल ते काय मी एक्सप्लेन करत बसत नाही तुम्ही करा सेकंड क्वेश्चन मात्र सांगते द मार्कड प्राइस ऑफ बुक इज रुपीज थ्री सिक्स्टी द शॉपकीपर सोल्ड इट फोर रुपीज थ्री झिरो सिक्स थ्री हंड्रेड अँड सिक्स रुपीज हाऊ मच पर्सेंट डिस्काउंट डीड द शॉपकीपर घेऊ किती टक्के शॉपकीपरनं डिस्काउंट दिला माकडं प्राईज होती थ्री सिक्स्टी रुपीज आणि त्यांनी डिस्काउंट देऊन थ्री हंड्रेड अँड सिक्स रुपीजला ती वस्तू विकली तर त्यांना डिस्काउंट किती दिला तर आता ह्याचं सोल्युशन करताना मार्कड प्राईज इज इक्वल टू रुपीज बॉक्स म्हटलं आहे सेलिंग प्राईस मग अगोदर माकडं प्राईस काय आहे थ्री सिक्स्टी सेलिंग प्राईस काय आहे मग इथं लिहायचं थ्री सिक्स्टी इथं लिहायचं सेलिंग प्राईस काय आहे थ्री झिरो सिक्स आता ह्या पद्धतीनं डिस्काउंट इज इक्वल टू मार्कडं प्राईस मायनस सेलिंग प्राईस हे आपलं सूत्र आहे मग मार्कडं प्राईस थ्री सिक्स्टी सेलिंग प्राईस थ्री झिरो सिक्स तीनशे साठमधून सहा गेले फिफ्टी सिक्स रुपीज राहतात फिफ्टी सिक्स आन्सर येतं तर फिफ्टी फोर फिफ्टी फोर ऑन माक्ड प्राईज ऑफ थ्री सिक्स्टी द डिस्काउंट इज फिफ्टी फोर रुपीज इफ द माकड प्राईज ऑफ प्राईस इज हंड्रेड लेट द डिस्काउंट बी एक्स हंड्रेड रुपीजवर त्यांनी पर्सेंटेज काढायला सांगितली आहे हाऊ मच पर्सेंट डिस्काउंट असं विचारलं आहे म्हणून आपण पुन्हा ते करायचं डिस्काउंट अपॉन माकडं प्राईज डिस्काउंट आहे फिफ्टी फोर माकडं प्राईज आहे थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी आता दुसऱ्यामध्ये इथं फिफ्टी फोर येणार फिफ फिफ्टी फोर अपॉन थ्री सिक्स्टी इंटू हंड्रेडवरती एक्स आहे आपण हंड्रेड रुपीजवरती एक्स डिस्काउंट आता हे करताना त्यांचा तिरकस गुणाकार करायचा फिफ्टी फोर अपॉन थ्री सिक्स्टी फिफ्टी फोर अपॉन थ्री सिक्स्टी इज इक्वल टू हंड्रेड एक्स अपॉन हंड्रेड शंभर रुपयावर एक्स रुपीज डिस्काउंट आहे तीनशे साठवर वर चौपन्न रुपये तर शंभर रुपयावर एक्स आपण मानलं तर आता करताना आपण तिरकस गुणाकार करूया थ्री सिक्स्टी इंटू एक्स आणि फिफ्टी फोर इंटू हंड्रेड म्हणून इथं लिहिलं आहे थ्री सिक्स डेअर फोर थ्री सिक्स्टी इंटू एक्स फिफ्टी फोर अप इंटू हंड्रेड डेअर फोर एक्सला एका बाजूला घ्यायचं आणि ह्या दोघांचा गुणाकार आहे तो फिफ्टी फोर इंटू हंड्रेड अपऑन ह्या दोघांचा गुणाकार केला ह्या दोघांतला गुणाकार थ्री सिक्स्टी हे खाली येणं गुणाकार आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडं गेला म्हणून तो भागाकारामध्ये येणार अपॉन थ्री सिक्स्टी झिरोला झिरो गेला आता हा भागाकार आपण करायचा आहे सोप्या सोप्या पद्धतीनं आपण करत जाऊया सहाच्या पाड्यात दोघंही येतात सहा सहा छत्तीस सहा नव्वे चोपन्न पुन्हा घेताना बे त्रिक सहा तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आणि हे आता दोन आहे दोननं तीनला भाग जाणार नाही दोननं पाच दहाला जाईल बे एके एक बे बे पंचे दहा आणि आता खालचा भाग सगळा संपला पाच आणि तीनचा गुणाकार करून घ्यायचा पाच तरी पंधरा त्यामुळं ह्याचं आन्सर आलं फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट त्यांनी इथं दिलेलं आहे फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट इज गिव्हन ऑन द बुक त्या बुकवरती पंधरा टक्के डिस्काउंट दिला आहे आता नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ फिफ्टीन वर्कर कॅन बिल्ड अ वॉल इन फोर्टी एट How हाऊ workers वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन थर्टी अवर्स तीस तासामध्ये तेच काम करायला अठ्ठेचाळीस तासात काम करायला पंधरा वर्कर्स लागतात तर ते काम तीस अवर्समध्ये करायला तीन तीस तासात करायला किती वर्कर्स लागतील पंधरा वर्कर्स अठ्ठेचाळीस तास आणि त्यांनी वर्कर्स कमी केलेत म्हटल्यावर तास वाढणार तर हे इनवर्स व्हेरिएशनचं उदाहरण आहे त्यामुळं आपण ते सोडवायचं कशा पद्धतीनं लेट द नंबर ऑफ आवर्स बी डी अँड लेट द नंबर ऑफ वर्कर्स बी एन डी वन अपॉन एन देअर फोर डी इंटू एन इज इक्वल टू के के इज कॉन्स्टंट इफ एन इज फिफ्टीन एन म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स आहेत फिफ्टीन देन डी इज डी इज फोर्टी एट देअर फोर के इज इक्वल टू डी एन डी पंधरा आणि हे फोर्टी एट पंधरा आणि फोर्टी एटचं मल्टिप्लिकेशन केलं सेवन ट्वेंटी हे आन्सर येते त्याच्यापुढं सेवन सेवन ट्वेंटी हे आपलं मल्टिप्लिकेशन आलं नाव लेटस्ट फाईंड एन अँड एन वेन डी इज थर्टी डी थर्टी असेल तेव्हा एन काय असेल हे आपल्याला शोधून काढायचं आहे पुन्हा ते देअर फोर डी इंटू एन इज इक्वल टू के लिहायचं डी थर्टी आत्ता दिलं आहे एन माहिती नाही ए एन काढायचं आहे म्हणजे आत्ता आपल्याला के सेवन ट्वेंटी आपल्याला आलेला आन्सर ते घ्यायचं एन इकडं ठेवला एन आणि थर्टी दोघांमध्ये गुणाकार आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर भागाकार होणार त्यामुळं सेवन ट्वेंटी आपण थर्टी झिरोला झिरो गेला तीन तीन सेवेंटी टूला भागायचं डिवाईड करायचं आहे तीन दोन तीन एक्के तीन तीन दोन्ही सहा एक उरला हे झालं बारा तीन चौक बारा म्हणून एन इज इक्वल टू ट्वेंटी फोर देअर फोर खाली लिहिताना हे जसा प्रश्न विचारला आहे प्रश्नाच्या पद्धतीनं प्रश्नाच्या प्रमाणं उत्तर द्यायचं म्हणून ट्वेंटी फोर वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन थट थर्टी आवर्स हे उत्तर लिहायचं हा प्रश्न कम्प्लीट झाला आता यापुढचा प्रश्न बघूया सिम्प्लिफाय टू एक्स प्लस टू एक्स प्लस थ्री वाय क्यूब मायनस टू एक्स मायनस थ्री वाय क्यूब तर हे कुठल्या कुठल्या सूत्राप्रमाणे होणार तर ए प्लस बी क्यूब मायनस ए मायनस बी क्यूब ह्या सूत्रामध्ये घालून करायचं ह्याला आपण चौकटी कंस घालूया ए क्यूब ह्याचं अगोदर ह्याचं सूत्र लिहायचं ए प्लस बी क्यूबचं ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बी क्यूब ही सूत्र पाठच करून ठेवा मध्ये मायनस साईन आहे म्हणून मी इथं मायनस साईन दिलं आणि ए मायनस बी क्यूबचं ते लिहायचं ए क्यूब मायनस थ्री ए बी बदल कुठं झाला फक्त इथं इथं प्लस आहे इथं मायनस घ्यायचं थ्री ए स्क्वेअर बी बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बी क्यूब आता त्याचे व्हॅल्यूज आपण करून घेऊया ए क्यूब आहे तसा प्लस थ्री आहे तसा घेतला ए स्क्वेअर बी आहे तसा प्लस थ्री ए बी स्क्वेअर थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब सॉरी आपण त्या व्हॅल्यू ह्यामध्ये घालायच्या आहेत ए म्हणजे ट्वेंटी फोर ट्वेंटी एक्स बी म्हणजे हे अशा पद्धतीनं त्या व्हॅल्यूज घालायचे आहेत बरोबर चिन्ह करून घ्यायचं ए क्यूब म्हणजे टू एक्स क्यूब चौकटी काउंस करून घेऊया टू एक्स क्यूब प्लस थ्री इंटू ए स्क्वेअर म्हणजे टू एक्स स्क्वेअर प्लस इंटू थ्री वाय प्लस थ्री इंटू ए म्हणजे टू एक्स बी म्हणजे थ्री वाय स्क्वेअर बीचा स्क्वेअर सांगितलं आहे आणि प्लस बी क्यूब म्हणजे थ्री वाय क्यूब मायनस साईन आहे तसं ठेवायचं ए क्यूब म्हणजे टू एक्स क्यूब मायनस थ्री ए स्क्वेअर म्हणजे टू एक्स स्क्वेअर टू ए एक्स स्क्वेअर थ्री वाय प्लस थ्री इंटू ए म्हणजे टू एक्स इंटू थ्री वाय स्क्वेअर मायनस इथं प्लस होतं आपलं मायनस आहे बी स्क्वेअर म्हणजे थ्री वाय क्यूब थ्री वाय क्यूब अशा पद्धतीनं हे करायचं आता व्हॅल्यूज त्या घालूया प्रत्येकाच्या टू एक्स क्यूब म्हणजे दोनचा क्यूब करायचा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ म्हणून एट एक्स क्यूब प्लस थ्री इन टू दोनचा वर्ग चार दोनचा वर्ग चार झाला चार एक्स स्क्वेअर फोर एक्स स्क्वेअर इन टू थ्री वाय आहे तसा ठेवूया प्लस थ्री इंटू टू एक्स आहे तसा इंटू थ्री वाय स्क्वेअर थ्रीचा स्क्वेअर नाईन नाईन वाय स्क्वेअर प्लस थ्रीचा क्यूब तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस वाय क्यूब चौकटी कंस कम्प्लीट करूया पुढं सेम तसंच एट टूचा क्यूब म्हणजे एट एट एक्स क्यूब मायनस Three into four x square into three y plus three into two x into nine y square plus ether minus one twenty eight y square. आता एट एक्स क्यूब प्लस ह्या सगळ्यांचा गुणाकार एकत्रितपणे करायचा चार त्रिकोण बारा 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 तरीक छत्तीस छत्तीस एक्स स्क्वेअर वाय प्लस नऊ दोन्ही अठरा अठरा तरीक चोपन्न तीन दोन्ही सहा साहाणवे चोपन्न असं केलं तरी चालतं चोपन्न एक्स वाय स्क्वेअर प्लस सत्तावीस वाय क्यूब मायनस हे सेम तसंच एट एक्स क्यूब प्लस थर्टी सिक्स एक्स स्क्वेअर वाय प्लस फिफ्टी फोर एक्स वाय स्क्वेअर मायनस ट्वेंटी सेवन वाय स्क्वेअर आता कंसाच्या बाहेर इथं मायनस साईन आहे म्हणून ह्या सगळ्यांची चिन्ह हे प्लस आहे मायनस होणार हे प्लस आहे मायनस होणार आणि हे मायनस आहे प्लस होणार त्यामुळं आता ह्या एट एक्स क्यूबला एट एक्स क्यूब गेला मायनस झालं त्यांचं म्हणजे वजाबाकी झाली थ्री एक्स क्यूबला प्लस आणि हे मायनस ह्याला हे गेलं चोपन्न एक्स क्यूबला ह्याला हे गेलं आणि आता राहिलं काय हे प्लस प्लस आहे साईन तेच राहणार सत्तावीस वाय क्यूब प्लस सत्तावीस वायक्यूब उत्तर येणार चोपन्न वायक्यूब हे त्याचं आन्सर अशा पद्धतीनं ही प्रश्नपत्रिका आपली कंप्लीट झाली तर अशा प्रकारे तुमचा सहामाहीचा पेपर असेल तुम्ही सोडवा सोप्या पद्धतीनं घरी अभ्यास करा पुन्हा पुन्हा ही प्रश्नपत्रिका वाचा उत्तरं कशी के करून दिली वहीत त्याचं प्रॅक्टिस करा आणि परीक्षेला जा जेणेकरून तुम्हाला भरपूर मार्क्स मिळतील व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट करा चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू